नमस्कार मित्रांनो, मी भागचंद धांजे, शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस। आज मी आपणाला महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे प्रश्न असतात की सर मी उद्योग कसा शोधू, मला कुठला तरी व्यवसाय करायचा आहे, मला सर काहीतरी करायचंय, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मला घरून भांडवल नाहीये, काय करावं सुचत नाहीये, मी एमएड झालोय, बीएड झालोय, डीएड झालोय, इंजिनिअरिंग केली परंतु मला जॉब मिळत नाहीये, मला नोकरी मिळत नाही, परमानंट जॉब मिळत नाही, 6 महिने मी कंपनीमध्ये काम केलं, कंपनीने काढून टाकलं, मला शहरात राहणं परवडत नाही, परंतु असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी घेऊन मला काहीतरी व्यवसाय करायचा असा असंख्य तरुणांचा त्या ठिकाणी नेहमी प्रश्न असतो। मित्रांनो, त्यामुळं बरेचसे तरुणांना त्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे पण कुठला करायचा आहे, कसा करायचा आहे, किती भांडवल लागतं, आणि असंख्य तरुणांचा हाही प्रश्न असतो की सर माझ्याकडे भांडवल नाहीये तर मी कसा व्यवसाय करू। तर मित्रांनो, व्यवसाय कसा शोधायचा आज मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे की उद्योग व्यवसाय करणं किंवा आज या महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला असंख्य डिग्र्या मिळतील परंतु वेगवेगळ्या व्यवसायाचं कधी प्रशिक्षण कुठं मिळत नाही, म्हणून असंख्य तरुणांना उद्योग कुठला करावा, कसा करावा, केव्हा करावा, कोणत्या जागेवर करावा, किती भांडवलात करावा किंवा तो कसा वाढला पाहिजे, हे असंख्य प्रश्न मनामध्ये असतात आणि म्हणून ते मला जमन का, ते मला पेलन का, मला ग्राहक मिळन का, माझ्याच्याने ते मॅन्युफॅक्चरिंग होईल का, किंवा मी तिथं बसून राहील का, किंवा मी स्पॉट कसा निवडू, असंख्य असे प्रश्न असतात आणि त्याच्यात गोंधळून जाऊन म्हणजे हे करावं का ते करावं किंवा ते तो व्यवसाय करावा का हा करावा याच्यामध्ये असंख्य तरुण त्या ठिकाणी व्यवसाय करायचे राहून जातात। म्हणून व्यवसाय कसा निवडायचा या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो, ज्यावेळेस आपण वेगळा त्या ठिकाणी कुठं प्रवास करत असता त्यावेळेस आपली नजर त्या ठिकाणी उघडी ठेवली पाहिजे। नजर उघडी ठेवणं म्हणजे काय, कुठलाही व्यवसाय या भागामध्ये का चालतो, कसा चालतो, याला मागणी ग्राहक कुठला आहे, या चौकामध्ये कुठला व्यवसाय चालतो, या भागामध्ये वर्ग कुठला आहे, या भागामध्ये कुठल्या म्हणजे व्यवसाय नाहीये, असे छोटे छोटे जरी आपण सर्वे केले किंवा हा व्यवसाय जर एखादा करत असेल तर त्याला एवढा ग्राहक आहे, त्याच्यामागं मार्जिन किती असेल, त्याला स्टाफ किती आहे, त्याला जागा किती आहे, त्याला गुंतवणूक किती आहे, अशा जर गोष्टीचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर नक्कीच मित्रांनो आपल्याला व्यवसाय शोधणं सोपं जातं। आणि फिरत असताना आपली नजर उघडी ठेवून आपण पाहायचं की हा व्यवसाय वडापावचा व्यवसाय, चहाचा व्यवसाय, एखादा स्टॉलचा, फ्रूटचा स्टॉल असेल, हा व्यवसाय करण्यासाठी काय काय स्किल लागतं किंवा तो व्यवसाय कशा पद्धतीने स्किल वापरतो किंवा कसा बोलतो, किती जागेवर उभा आहे, किती त्याची एक सरासरी आपण असंख्य व्यवसायिकाला विचारतो की मला हा धंदा करायचा आहे तुम्ही सांगता का, तर तो सांगतो त्याने 10 रुपये जरी व्यवसाय सुरू केलेला असला तर तो सांगतो माझा 1000 रुपये भांडवल आहे। आणि आपल्याला सहज मोठं भांडवल जर ऐकायला मिळालं तर आपण व्यवसायात येत नाहीत। परंतु मित्रांनो, कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करत असताना व्यवसाय हा छोटा असतो, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती काम करायला सुरू होता त्यावेळेस तुमच्या नफ्यातून थोडं थोडं मटेरियल वाढतं किंवा तुमचा स्टॉक वाढतो, तुमची व्यवसायाची ओळख वाढते, आणि ज्यावेळेस ओळख वाढते त्यावेळेस ग्राहक तुम्हाला त्या कामाच्या नावाने ओळखलं जातं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही उद्योजक होता। आणि त्यानंतर मग ज्या प्रोडक्ट, जो माल किंवा जो तुम्ही व्यवसाय करता तशा ग्राहकांना ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस ग्राहक तुमच्याकडे येतात। म्हणजे व्यवसाय शोधायची साधी कन्सेप्ट आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या पाहण्यामध्ये जे काही वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी चालतात ते व्यवसाय फक्त पहा, तो आपल्याला जमेल का, तो आपल्याला आवडेल का, तो आपल्याला पेलेल का, त्याच्यावरती लोन मिळेल का, त्याचा आपल्याला बजेट बसेल का, असे छोटे 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 स्वतःला प्रश्न विचारा। एवढं जरी तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आवडीचा, तुमच्या भागात चालणारा, तुमच्या बजेटमध्ये बसणारा आणि तुम्हाला पेलेल, झेपेल किंवा तुम्ही करताल असा व्यवसाय त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणून आपण नक्कीच छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी शोधा, पहा आणि अवश्य करा।